आता पुढील कोणता टूल बघतोय आपण? टायपिंग विषयी बघतोय. कोणतं टूल बघतोय? टायपिंग टूल बघा. इथून नको ते एकदा क्लिक करून ठेवायचं आहे. पहिलं काय दिलं? हॉरिझॉन्टल टाइप टूल, आणखीन व्हर्टिकल टाइप टूल. हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या साईडमध्ये येणार, व्हर्टिकल म्हणजे उभ्या लाईनमध्ये येणार. आणि पुढे कोणतं दिलं आहे? हॉरिझॉन्टल टाइप मास टूल, तसंच व्हर्टिकल टाइप मास टूल. म्हणजे एक कोणता टूल आहे? टाइप टूल आहे. दुसरा कोणता आहे? टाइप मास टूल आहे. ते दोघांमध्ये कोणता फरक आहे बघतोय आपण. पहिलं बघतो टाइप टूल. कोणता घेतो पहिला? टाइप टूल. एवढं लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण टाइप टूल घेणार ना, त्यावेळी आपल्याला नवीन लेअर घ्यायची जरुरी लागणार नाही. ऑटोमॅटिक एक नवीन लेअर आलेला असणार. कुठून जाते बघा, इथून आता आहे ना बॅकग्राऊंड आपलं. कुठे जाते? पहिलं हॉरिझॉन्टल टाइप टूल क्लिक केलं. इथे मध्ये आलं, एकदा क्लिक करायचं आहे. हॅलो, साईज छोटी दाखवतोय ना इथून. फॉन्ट साईज छोटी आहे, पाहिजे तर फॉन्ट साईज आपण वाढवू शकतो. नाव लिहायचं का पाहिजे ते? आता ह्या कलरमध्ये येते, दाखवतो जो कलर सिलेक्टेड आहे त्या कलरमध्ये येणार. बघा इथे नवीन लेअर झाला ऑटोमॅटिक ॲड. साईज कमी जास्त करायचं आहे, इथून सिलेक्ट करायचं आहे, टेक्स्ट टूलने सिलेक्ट करायचं आहे. बरोबर ना? सेंटर लावण्याचा आपण कोणता इफेक्ट देऊ शकतो, कळलं? अजून स्टाईल पाहिजे असेल अलग, दाखवतो इथून. क्रिएट रॅप टेक्स्ट, इथून ॲरोवरती जायचं. नंतर स्टाईल आहे ना, कोणती स्टाईल पाहिजे घेऊ शकतो आपण. समजा हा घेतला आहे, इथून घ्यायचं. कशी पाहिजे एवढी स्टाईल घेऊ शकतो. इथून दाखवतो प्रिव्ह्यू इथे. नंतर ओके करायचं आणि अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करायचं या लेअरवरती. दाखवतो मूव करायसाठी आपण इथून क्लिक करून घेऊ शकतो. नवीन लेअरवरती आहे त्यामुळे तो एका जागेवरून दुसरीकडे घेऊ शकतो आरामात. बरोबर आहे ना? नको असेल तर इथून डिलीट करतोय. आणि व्हर्टिकल घेतलं तर काय होणार? वरून खाली येत जाणार. आता इथून कलर चेंज करायचा आपल्याला, जो कलर पाहिजे असेल तो. समजा रेड कलर पाहिजे तो रेड कलरवरती घेतला. आता इथून जसं लिहित जाणार वरून लिहित येणार. बघा येतो, समजतंय? सिलेक्शन पाहिजे सिलेक्शन करून कलर चेंज करू शकतो आपण. जो कलर पाहिजे तो घेऊ शकतो. इथून होतोय कलर चेंज. कसा घेतलाय बघा, कुठून सिलेक्ट केलं? या टूलने सिलेक्ट करायचं, एन एस सिलेक्ट करायचं. कोणताही व्हर्टिकल सिलेक्शन आहे ना, एन एस सिलेक्ट केलं. जो कलर पाहिजे तर आपण कलर घ्या. इफेक्ट द्यायचा असेल इथून देऊ शकतो इफेक्ट. दाखवतो ना रॅप टेक्स, कोणता इफेक्ट पाहिजे आपण देऊ शकतो, कोणता पाहिजे तसा. हॅलो, आणि अप्लाय करण्यासाठी इथे एकदा क्लिक करायचं. दाखवतो मूव टूल. आता हे लेअर नको असेल तर आपण इथून घालू शकतो. आता पुढचं ऑप्शन बघा काय दिलं आहे. हॉरिझॉन्टल टाइप मास्क टूल. आता टाइप मास्क टूल काय असतो? तर त्याच्यासाठी आपल्याला नवीन लेअर घ्यावं लागणार. नवीन लेअर ॲड होणार नाही, आपल्याला नवीन लेअर घ्यावं लागणार एकदा. पण समजा आपण चुकून न लेअर घेताच ड्राय टाईप केलं. बघा काय करतो, इथून टाईप मास्क टूलवरती गेलो. है ना, ऑरिजिनल टाईप मास्क टूल घेतलं, इथे लिहिलं. समजा हॅलो, आता कलर डायरेक्टली फिल नाही होणार. तर पहिल्या याच्यावरती इथे क्लिक करायचं आहे. बरं ना, पहिला क्लिक केलं इथे. त्याच्यामध्ये आपण ग्रेडियंट कलर वगैरे फिल करू शकतो. दाखवते ग्रेडियंट टूल, जो पाहिजे सिलेक्ट करा. कलर पाहिजे कलर फिल करू शकतो. दुसरा कलर पाहिजे दुसरा कलर ड्रॅग करा. हॅलो, आणि सिलेक्शन घालवण्यासाठी काय करायचं? सिलेक्ट डी सिलेक्ट. हॅलो, पण आता हे कुठे टाईप झालं? ते बॅकग्राऊंड ते टाईप झालं आहे. समजा आपल्याला इकडून उचलून दुसरीकडे आणायचं आहे, तर बघा जरा ड्रॅग करून येतंय का? नाही येणार, कारण ते बॅकग्राऊंडवरती आहे ना. मग आपण इथे पुन्हा हिस्ट्रीवरती जातो. मग याच्यासाठी काय करायचं आहे की ज्यावेळी आपण टाइप मास टूल यूज करणार. कोणता टूल आहे? टाइप मास टूल. त्याच्यासाठी आपल्याला पहिला काय करायचं आहे बघा, नवीन लेअर घ्यायचा आहे. एक घेतला नवीन लेअर, नंतर इथे जायचं आहे टाइप मास टूल क्लिक करा. इथून साईज कमी जास्त पाहिजे असेल साईज कमी जास्त करू शकतो आपण. है ना, फॉन्ट पाहिजे असेल अजून साईज वाढवायची, इथून साईज वाढवू शकतो. समजा इथून किती घेतली? 150 घेतली. समजा अजून जास्त पाहिजे असेल, दाखवते 180 घेतली. समजा है ना, फॉन्ट चेंज करायचं, इथून चेंज करू शकतो फॉन्ट. समजा कोणता घेतला आहे, एरियल वगैरे पाहिजे असतील, जे पाहिजे ना फॉन्ट आपल्याला. हॅलो, साईज कमी पाहिजे तर कमी करा.
आलं एवढा. आता इफेक्ट देण्यासाठी काय इथून स्टाईल देऊ शकतो अलग अलग, है ना. क्रिएट रॅप टेक्स, जी स्टाईल पाहिजे आपण इथून स्टाईल करू शकतो कोणती पाहिजे ती. नंतर ओके केलं. हॅलो, आता इथून कलर देण्यासाठी कुठे जायचं, पहिलं मूव टूलवरती क्लिक करायचे, डायरेक्ट कलर फिल नाही होणार. नंतर कुठे जायचं आहे, ग्रेडियंट टूल वगैरे आपण फिल करू शकतो. पेंट बकेटने काय होणार, एकच कलर फिल होते, बरोबर आहे ना. पण आपल्याला ग्रेडियंट टूल पाहिजे असेल तर ग्रेडियंट टूल घेऊ शकतो आपण याच्यासाठी. बघा दाखवतो जो पाहिजे कलर. नंतर कंट्रोल डी करून डी सिलेक्ट करायचं आहे. हॅलो, आता आपण नवीन लेअरवरती ड्रॅग केलं आहे, मग आपण याला एका जागेवरून दुसरीकडे घेऊन जाऊ शकतो. समजतं ना, कंट्रोल टी करून साईज कमी जास्त करू शकतो. कंट्रोल टी, थोडा रोटेट करायचा आहे. लेअरची ओपेसिटी कमी केली, त्याची पण ओपेसिटी कमी होणार, बरं. अशा टाईपमध्ये आपण लिहू शकतो कसं पाहिजे तसं. नको आहे तर लेअर डिलीट केलं, कळालं. कोणतं ऑप्शन बघितलं इथून आपण, टाईप टूल आणखी टाईप मास्क टूल. पण टाईप मास्क टूल घेण्यासाठी काय करावं लागतो, पहिले नवीन लेअर घ्यायचं, नंतर आपण त्याच्यामध्ये ग्रेडियंट टूल वगैरे फिल करू शकतो. समजतंय.